प्लस सर्विस सेंटर ते चेंज होता हा वरचा भारी आता चार्जिंग लावलाय मित्रांनो इथं स्टोर मध्ये गया। हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो एक दोन महिन्यानंतर बनवते मी, कारण की माझा मोबाईल जेव्हा खराब होऊन गेला होता तेव्हा मी याला रिपेअर करायला नाशिकला घेऊन गेलो होतो वन प्लस सर्व्हिस सेंटरला, पण तिथं कामच झालं नाही। सर्व्हिस सेंटरवाल्याने सरळ सरळ सांगून दिलं की मोबाईल फॉर्मॅट करावा लागेल आणि सॉफ्टवेअर मारावं लागेल, तर माझा त्याचा डाटा पण होता, म्हटलं आता फॉर्मॅटच मारायचं होतं मी, एवढं नाशिक आलोच कशाला असतो, इथं पण केलं असतं। तर असंच रिकामं आलं होतं नाशिकहून, काहीच काम झालं नव्हतं। आणि इथं एका नंदुरबारमध्ये एका लोकल शॉपवर गेलो होतो मी, त्याने मला मोबाईल रिपेअर करून दिला, मोबाईल न उघडतं त्याने प्रॉब्लेम सांगून दिला मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम आहे, आणि मोबाईल रिपेअर पण त्याने करून दिला मला। त्याच्यानंतर मी हे व्हिडिओ एडिट करायला मला हेवी यूज करायला लावला नव्हता, म्हणून बरेच दिवस मी हेवी यूज केलेच नाही मोबाईलवर, आणि आता हे व्हिडिओ मी आता एडिट करतो आहे, एक भरपूर व्हिडिओ आहे भरपूर आहेत, तर एक एडिट करतो आहे, आणि आता बघा तुम्ही हा व्हिडिओ नाशिकचा आहे। थँक्यू। तर मित्रांनो आता आम्ही जातो आहे वन प्लसच्या सर्व्हिस सेंटरला, इथून निघालो आहे अश्वमेघनगरहून। इंटिनस घेऊन जाता काय आता सीट। हा आहे अश्वमेघनगरचा एरिया, तर मित्रांनो आता स्तंभला आलोय, इथून आता जातोय CBSला, इथून जाऊ मग कॅनडा कॉर्नरला आपण। रिक्षावाले डायरेक्ट 30-30 रुपये घेत आहेत, तुम्ही वाचून राहा। आणि रेट पण आता मी कधीच नाशिक सोडलंय, मला ते रेट पण एक्झॅक्ट माहित नाही की किती घ्यायचे, आधी 10-10 रुपयातच जायचो आम्ही। तुम्ही चालले कुठे? कॅनडा कॉर्नरला आता इथं सर्व्हिस सेंटर माहित नाही, मॅपवर चेक करूया, इथं जवळपास असावं असं वाटत आहे। काय वन प्लस ना? हा वन प्लस, वन प्लस सर्व्हिस सेंटर, सर्व्हिस सेंटर नाशिक वहां पे पूर्ण गया। हाँ ये क्या करूँ? हाँ ये डायरेक्शन करना, ये वाला ना? हाँ आईफोन लेना पड़ेगा। हाँ जल्दी लेना पड़ेगा, कब तक करेंगे? ते चेंज होता हा वरचा भारी, आता होईल थोडं 7 सेकंड मध्ये का 10 सेकंड ठेवा। तर आम्ही थोडस मागे उतरून आलो, अजून पुढे चालत चालत जायचंय आम्हाला, पुढे स्टोअर आहे मित्रांनो KK डिझायनर स्टुडिओ डायरेक्ट कन्हैयाचं आणि कीर्तेचं इथं। आता ह्या कॉम्प्लेक्स मध्ये वन प्लसचं सर्व्हिस सेंटर आहे असं दाखवलं होतं मॅपवर, तर इथं असायलाच हवं सर्व्हिस सेंटरला। हा इथं सर्व्हिस सेंटर भेटला आहे वन प्लस अथोराईज सर्व्हिस सेंटर, आता इथं मध्ये जाऊ यावर चेक करूया काय आहे। इकडनं जायचं खाली ना, असं काय स्टोअर आहे। मोबाईल चार्जिंग लावलाय मित्रांनो इथं स्टोअर मध्ये, दाखवतो तुम्हाला एक झाल्यावर निघावं लागेल रूमला, कन्याच्या रूमला घर भर वाट पाहत आहे तिथं। तर मित्रांनो आता निघालोय आम्ही इथून वन प्लसच्या केअर मधून, तर तो ते बोलले की काहीच करता येणार नाही म्हणे, सॉफ्टवेअर मारावं लागेल, दुसरं काहीच सोल्युशन दिला नाही त्यांनी, तुमचा डाटा जाईल म्हणे, आणि मेन म्हणजे आमचा महत्वाचा डाटाच होता, त्याच्यावर बी त्यांनी काहीच दिलं नाही। आता बघूया बरं काय करायचं, एखादं लोकल शॉपमध्ये जावं लागेल, तिथं तरी माहीत पडेल काहीतरी झालं तर, नाही तर वाटत नाही मला गॅरंटी होईल त्याच्यामध्ये काहीतरी।
तर आता कॅनडा कॉर्नर कडे जातोय आम्ही, बघूया काय होत. काय म्हणणं राजेश तुला सर्व्हिसचं? मला सर्व्हिस सेंटर मध्ये ज्यांनी जे सांगितलं ते मला बिलकुल पटलं नाही. आम्ही तुमच्या भरोशा येतो आणि तुम्ही आम्हाला आज बिन देत नाही काय? डाटा जाईल म्हणे, डाटा जाईल. आणि त्यांनी नीट आम्हाला काही सांगितलं नाही प्रॉब्लेम कसं. आणि त्या लेडीजला काय सांगितलं, थ्री तिचा वन प्लस थ्री होता ना, हा तिचा कॅमेरा ब्लर होता फक्त. आणि ती म्हणे काय करावं लागेल, ते म्हणे आमच्याकडे पार्टच अवेलेबल नाही, बंद आहे म्हणे. डायरेक्ट पुणे नाही तर ठाण्याला पाठवा लागेल, तिथं बी गॅरंटी नाही म्हणे. अशी गोष्ट आहे डायरेक्ट. कस्टमरला ते बिलकुल करत नाही. तर आता जाऊया रूमला, जाऊया. घरभरणीचा कार्यक्रम झाला असेल आणि जेवण वगैरे करू, बघूया. एखादा लोकल शॉपवरच रिपेअर करावं लागेल असं वाटत आहे. हा हे कॅनडा कॉर्नरचा एरिया. आधी खूप पायी फिरायचो या एरियामध्ये, आता पण पायीच फिरतोय. गाडीचे बाईक घेऊन येणार होतो पण हेल्मेट सक्ती आहे आणि रूल एकदम स्ट्रिक्ट आहे म्हणून बाईक आणलीच नाही आम्ही. हा कॉलेज रोडचा एरिया आणि आता आपण चाललोय गंगापूर रोडला. हा कॉलेज रोड इथे आहे का? हा कॉलेज रोड ना, बिग बाजार कॉलेज रोड मध्ये एकदम मुख्य आहे. आणि पाहून घेतलं तरी भी तो त्याला थोडं मारा द्यावा लागेल, त्याला माहिती नाही मी एरिया पुराणी खिलाडी आहे. हैदराबाद फोटो स्टुडिओ यांना 300 लोगो बघा नवीन आहे. आता केव्हीएन नाईकच्या एरियात आलोय, नाव चेंज झालं याचं काहीतरी, ते गोपीनाथ मुंडे दिलंय वाटत. मित्रांनो नाव बघा, -0°. ते सेल रे आपल्या इथे कसं भरतो तसा. अरे सडा जाणे काय काय टाइम होऊन जाईल, नंतर जावं लागेल. मापे घुसे मतलब गंगापूर रोडला आलोय आम्ही. आता आता ऑटोवाल्याची वेट करू आपण. आता स्तंभला पोहोचलोय आणि ऑटोत बसलोय पेट्रोल साठी. आधी इथून जायचो आम्ही राव हॉटेलला, रूम आमची राव हॉटेलला होती. आधी 15 रुपये घ्यायचे, आता 20 रुपये घेतात. म्हणजे कन्याच्या घरी उशीर झाला, 2 वाजलेत. कर ना चेतन, कसं काय गेले आपल्याला मस्त पैकी जाऊ, जेवण करू घरभरणीचं जे असेल ते. उन्हात मस्त वाटत आहे, थंडी खूप आहे इकडे. वातावरण मस्त रिलॅक्सिंग वातावरण आहे. अरे